हाय हॅलो रिबान मी चैतू चैतूज लाईफ रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपी म्हणजे आता तांदूळ भिजून पीठ करण्याची गरज नाही एक वाटी तांदळाच्या पिठापासून बनवा असा कुरकुरीत डोसा चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आता इथे तुम्हाला दिसत असेल हे एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि इथे एक ट्रिक आहे हे पीठ करताना तुम्हाला तांदूळ भिजवत ठेवायची गरज नाही आहे म्हणजे आपण घावण्याचं पीठ जे करतो ते तांदूळ भिजवून ठेवून नंतर वाळवून नंतर पीठ करतो त्याप्रमाणे ह्याचं पीठ करायचं नाही आहे तुम्ही लगेच कच्चे जे तांदूळ असतात ते मिक्सरमध्ये करून घ्या किंवा तुम्ही चक्कीवरती दळून आणले तरी चालतील एकदम साधं पीठ आपण घेतलेलं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील हा मी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता हा आपण अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे हे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत दोन ते तीन वाटी पाणी लागतं आता यामध्ये आपण दोन वाटी पाणी घातलेलं आहे सुरुवातीला आता हे छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत एक वाटे वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं अर्धी वाटी रवा घेतला होता सो आता आपण दोन वाटी पाणी घातलेलं आहे याला जास्तीत जास्त तीन वाटी पाणी लागतं अडीच ते तीन हे तुमच्या रव्यावर डिपेंड करणार आहे जर तुमचा जा, जास्त जाड रवा असेल तर तुम्ही तीन वाटी पाणी घ्या नाहीतर अडीच वाटी पाणी तुम्ही घेऊ शकता आता तुम्हाला दिसत असेल बा छान असं आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये थोडीशी मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली एक अक्का चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं आपला डोसा तयार होईल आणि चवीलाही खूप छान लागतो हा डोसा ही रेसिपी एकदा घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती आणि यामध्ये छान आपण ट्रिक वापरणार आहोत जेणेकरून आपला जाळीदार क्रिस्पी असा डोसा तयार होईल आता हे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण जाळीदार डोसा तयार होण्यासाठी तीन चमचे लिंबूचा रस घेणार आहोत आता हे छान असं आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि ते एक टिप आहे तुम्हाला डोसा करताना प्रत्येक वेळी हे पीठ आपण हलवून घ्यायचं आहे नाहीतर ते त्यातला जो रवा असतो तो तळाशी जाऊन बसतो ला ला आता इथे तुम्हाला दिसत असेल मी तव्याला तेल लावलेलं आहे आणि आता हे छान असं आपण पसरून घेणार आहोत जेणेकरून आपला छान असा क्रिस्पी असा जाळीदार डोसा तयार होईल तुम्हाला दिसत असेल बघ छान असं तयार झालेलं आहे आपला डोसा आणि हे छान असं आपण स्प्रेड करून घ्यायचा आहे कड़ने तो तर छान असं कडण तेल सोडून घ्यायचं आहे जेणेकरून क्रिस्पी अस आपला डोसा तयार होईल आणि हा दोन्ही बाजूने लालसोर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्त क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही गोल्डन ब्राऊन होतो पण भाजू शकता नाहीतर तुम्ही एकदम जर तुम्हाला असा घावन म्हणून जर खायचं असेल तुम्हाला हे तर तुम्ही कमी भाजलं तरीही चालेल चला तर मग अशाच प्रकारे आपण सगळे डोसे तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे छान असा आपला डोसा तयार झालेला आहे तुम्हाला दिसत असेल भाऊ खूप छान अशा जाळे सुटलेली आहे त्याला ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा कारण आपल्याला या पिठाला काही भिजवायची म्हणजे तांदूळ भिजवण्याची गरज लागत नाही सो आहे आपण लगेच कच्च्या तांदळाचं केलेलं पीठ आहे एक ट्रिक वापरून आपण जाळीदाराने कुरकुरीत असा डोसा तयार केलेला आहे आणि या डोसाला छान अशी आंबट अशी चव आलेली आहे ज्याप्रमाणे आपण ते पीठ आंबून डोसा करतो त्याच्यानंतर जी आंबट अशी चव येते अशीच आंबट अशी चव आलेली आहे चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा